मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते. मृत्यूला तब्बल 55 वर्षे हुलकावणी देणाऱ्या एका महान शास्त्रज्ञाचा थक्क करणारा जीवन प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी आपल्या समोर आणणार आहे. मित्रांनो, हे आहेत स्टीफन विल्यम हॉकिंग. तर मित्रांनो, आज त्यांचा पहिला स्मृती दिन आहे आणि या माध्यमातून कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या सदस्यापर्यंत आणि आपल्या सर्व मित्रांपर्यंत यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांची आठवण म्हणून त्यांचं कार्य, त्यांचं योगदान आणि किती खडतळ जीवनाच्या प्रवासामधून त्यांनी केलेलं कार्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मित्रांनो करणार आहे. ना बोल सकता था ना चल सकता था फिर भी कैसे रचा इतिहास. तर स्टीफन हॉकिंग मित्रांनो, जन्म 8 जानेवारी 1942 आणि मृत्यू 14 मार्च 2018. मित्रांनो, हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ त्याचबरोबर विश्वशास्त्रज्ञ होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्सचे मानद सदस्य होते आणि सन 2009 मध्ये त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले होते. केम्ब्रिज विद्यापीठात 30 वर्ष त्यांनी गणिताचे अध्यापन केले आहे आणि विश्वशास्त्र म्हणजेच कॉस्मॉलॉजी आणि पुंज गुरुत्व म्हणजे क्वाइंट ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्ण विवरांच्या सिद्धांत संदर्भात त्यांनी दिलेले योगदान गौरवले जाते. कृष्ण विवरेही किरणोत्सर्ग करीत असावीत हे त्यांचे सैद्धांतिक अनुमान प्रसिद्ध आहे. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम या त्यांच्या ग्रंथाचे जगभरामध्ये ती ग्रंथ लोकप्रिय आहे. तर मित्रांनो, इंग्लंडचे हे शास्त्रज्ञ होते. कार्यक्षेत्र खगोल, खगोलिक शास्त्र आणि गणित. प्रशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ. डॉक्टर टेचे मार्गदर्शन डेनिस विल्यम सियामा यांनी केलेलं आहे. ख्याती कृष्ण विवर पुरस्कार, कमांडर ऑफ द ब्रिटिश एम्पायर. वडील डॉक्टर फ्रँक हॉकिंग, आई इसोबेल हॉकिंग, पत्नी जेम वाईल्ड आणि इलेनी मेसन अपत्य यांना 3 आहेत. तर मित्रांनो, यांच्याबद्दलची माहिती मी आपल्याला देणार आहे. तर यांचं जे शिक्षण झालेलं होतं ते शिक्षण स्टीफन यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत इंग्लंडला स्थलांतर केलं आणि त्यानंतर वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये पर्सिटॉलॉजी विभागाचे प्रमुख होते. 1950 मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केलं आणि यानंतर हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्रांची आवड निर्माण झाली. विज्ञान विषयात त्यांना रस होता आणि 1959 साली वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी घेतला आणि 1962 या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठा येथून त्यांनी पदवी संपादन केली आणि उच्च शिक्षणासाठी स्टीफन हे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये प्रवेशित होते. संशोधनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मित्रांनो, एकदा लंडनमध्ये गणित तज्ज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले होते. ताऱ्यातील इंधन संपल्यावर तो बिंदुवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. त्यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही त्याचबरोबर ताऱ्याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला आणि या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड द जिओमेट्री ऑफ स्पेस टाईम हा प्रबंध स्टीफन
यांनी लिहिला आणि या प्रबंधासाठी 1966 सालचे ॲडम्स प्राईज यांना मिळाले. त्यानंतर सापेक्षवादाचा सिद्धांत आइन्स्टाईनचा जो आहे यावर त्यांनी काम केलं. कृष्णविवरण या विषयाकडे त्यांनी आपलं लक्ष वळवलं आणि 1974 साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक आणि सापेक्षवादांचा सिद्धांत यांची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला आणि पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्गांना हॉकिंग उत्सर्जन असं नाव देण्यात आलं. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांनी रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून त्यांची निवड झाली. 1980 दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ आणि कॅलेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला. विज्ञान विषयात काम करीत असतानाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला आणि यासाठी हॉकिंग यांना 1979 रॉयल असोसिएशन फॉर डिसॅबिलिटी अँड रिहॅबिलिटेशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा किताब देण्यात आला. नंतर मित्रांनो त्यांना आजार झाला होता आणि 1963 या सालापासून 21 वाढदिवस साजरा करीपर्यंत ते चांगले होते. नंतर स्टीफन यांना एक असाध्य रोग झाल्याचे स्पष्ट झाले आणि या रोगाला इंग्लंडमध्ये मोटर न्यूरॉन डिसीज म्हणजे MND तर अमेरिकेत अमायोट्रॉफिल लॅटरल स्कोलोरसिस ALS असं म्हटलं जातं आणि या रोगामुळे शरीरातील स्नायूवरचे नियंत्रण संपून जाते आणि त्यांच्या सुरुवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो आणि मग हळूहळू चालणे आणि फिरणे बोलणे बंद होते आणि स्टीफन हॉकिंग जेमतेम 2 वर्ष जगतील असे त्यांना सांगण्यात आले. आधी ते खूप निराश झाले पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडताना पाहून स्टीफन यांनी आशेचे किरण दिसू लागले. तर मित्रांनो अशा प्रकारची सर्वसाधारण हिस्ट्री आहे. आपण अजून माहिती याबद्दल घेऊया. सर्वसाधारण स्टीफन हॉकिंग हे अशा प्रकारे होते आणि त्यांचं कार्यसुद्धा अतिशय मोलाचं आहे. ही त्यांची पत्नी आणि हे स्टीफन हॉकिंग आहेत. तर मित्रांनो डॉक्टरांनी तुमचं आयुष्य केवळ 2 वर्ष उरलं आहे असं त्यांना सांगितलं आणि त्यांचं वय होतं 21 वर्ष. पण याच मृत्यूला 55 वर्ष त्यांनी झुलवत ठेवलं. अनेकदा त्यांच्यात सलामी झडती मृत्यूला त्यांनी हरवलं देखील पण अखेर त्यालाही त्यांनी आज अकस्मात कवेत घेतलं. मित्रांनो 8 जानेवारी 1942 इंग्लंडमधल्या ऑक्सफर्डमध्ये स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला आणि त्यांचे वडील जीवशास्त्राचे संशोधक होते. अगदी बालपणापासूनच त्यांना गणित आणि विज्ञानाची आवड होती आणि विश्वाच्या निर्मितीचं गूढ काय आहे हे समजून घेण्यासाठी गणित आणि विज्ञानाची मदत त्यांनी घेतली आणि या विषयाकडे ते वळाले होते. त्यानंतर मित्रांनो आधी ते खूप निराश झाले होते पण त्याच इस्पितळातील एका रोग्याला बघून स्टीफन हॉकिन्स यांना आशेचा किरण दिसला होता. हॉकिंग यांची प्रकृती ढासळण्यापूर्वी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि लग्नावेळी हॉकिंग यांना हातात काठी घेऊन चालावं लागत होतं. मोटर न्यूरॉन डिसीज त्यांच्या शरीरावर ताबा मिळवला होता पण त्याचं मन त्यांच्या पूर्ण नियंत्रणात होतं. आपल्या शारीरिक मर्यादावर विजय मिळवून ते पुढं चालत राहिले आणि हातामधील शक्ती जशी क्षीण होऊ लागली तसं ते किचकट गणित आपल्या मनातच सोडू लागले आणि गणिताची प्रमेय ते आपल्या मनातच रचत असत. त्यांच्या या सवयीमुळेच स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन क्षेत्रात बहुमूल्य कामगिरी केली असं त्यांचे सहकारी सांगतात. आपल्या कमकुवत स्नायूंनाच त्यांनी आपल्या शक्तिस्थानामध्ये परावर्तित केलं. विश्वाची निर्मिती ही बिग बॅग पासून झाली आहे असा सिद्धांत 1940 मांडण्यात आला होता पण या सिद्धांताला सर्वांनी मान्य केलं नव्हतं. स्टीफन हॉकिंग आणि त्यांचे सहकारी रॉजर पेनरोज यांनी यावर अभ्यास केला आणि विश्वाच्या निर्मितीला सुरुवात बिग बॅग पासून सुरुवात झाली असं त्यांनी म्हटलं.
त्यांच्या या विधानानंतर विज्ञान क्षेत्रातल्या अनेकांनी बिग बॉग पॅक थिअरीला मान्यता दिली. त्यांना असं जाणवलं की कृष्ण विवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला अनेक रहस्याचा शोध लावता येऊ शकतो. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षवाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला आणि विज्ञानातील दोन वेगळ्या सिद्धांत एकत्र करणं हे महाकठीण काम होतं, पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं आणि अनेक वर्षाच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की कृष्ण विवर चमूक असतात आणि या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन असं म्हटलं जात होत. यानंतर अशाच प्रकारे त्यांनी आपलं कार्य हे सुरू ठेवलं आणि या कार्यामधून त्यांची ओळख ही जगापर्यंत होत गेली. यानंतर ते त्यांना असं सुद्धा जाणवलं होतं की कृष्णविवराचा जर आपण अधिक अभ्यास केला तर आपल्याला यामधून अनेक रहस्य हे उघडता येऊ शकतात. क्वांटम मेकॅनिक्स आणि सापेक्षवाद एका सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेने त्यांनी अजून काम केलं आणि हळूहळू यामध्ये ते प्रगती आणि संशोधन करत गेले. वयाच्या 35व्या वर्षी हॉकिंग केम्ब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले आणि हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जात होतं. न्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव्हाना हॉकिंग यांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक म्हणून ख्याती मिळवली होती, पण त्यांची प्रकृती खूप खालवत चालली होती आणि हालचाल करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक व्हील चेअरचा वापर सुरू केला. वयाच्या 43व्या वर्षी त्यांना निमोनिया झाला आणि हॉकिंग यांना जिनिव्हातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि या शस्त्रक्रियेनंतर तुम्ही तुमचा आवाज गमवाल यांची कल्पना डॉक्टरांनी त्यांना दिली, पण त्यांचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीनं ते अत्यावश्यक होतं. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना आपला आवाज गमवावा लागला आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी खास उपकरण तयार केलं. संगणक तज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. त्यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे हॉकिंग यांना शक्य झाले होते आणि त्या आधारे ते बोलूही लागले होते. 1988 साली हॉकिंग यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, काळाचा संक्षिप्त इतिहास हे पुस्तक लिहिलं आणि आपण केलेला अभ्यासाचा उपयोग सामान्य वाचकांना व्हावा असं त्यांना वाटू लागलं होतं. विज्ञान क्षेत्रातील सर्वाधिक विक्री झालेल्या पुस्तकामध्ये ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम ची गणना केली जाते. जेन आणि स्टीफन यांना 3 मुलं झाली. 25 वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर हॉकिंग यांनी त्यांची नर्स एलियन मेसन सोबत लग्न केलं आणि त्याचं लग्न 11 वर्ष टिकलं आणि त्यानंतर ते वेगळे झाले. 1999 मध्ये स्टीफन हॉकिंग यांचं नाव घराघरात पोहोचलं आणि याचं कारण म्हणजे एक प्रसिद्ध ॲनिमेशन सिरीजमध्ये त्याचं पात्र हे दाखवण्यात आलं होतं. गंमत म्हणजे आपल्यावर आधारित असलेलं हे पात्र हॉकिंग यांना खूप आवडलं आणि त्यानंतर त्यांच्यावर आलेल्या स्टीफन हॉकिंग्स युनिव्हर्स मुळे ते आणखीन लोकप्रिय झाले आणि सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली आणि 2009 मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरून निवृत्त व्हावं लागलं आणि त्यावेळी ते 67 वर्षांचे होते. पण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले आणि केम्ब्रिजमध्ये ते दुसऱ्या पदावर रुजू झाले आणि संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते अखेरपर्यंत करत राहिले. दरम्यान हॉकिंग यांनी थिअरी ऑफ एव्हरीथिंग वर आपलं काम सुरूच ठेवलं आणि आपल्या द ग्रँड डिझाईन या पुस्तकात त्यांनी म्हटलं होतं, फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात, त्यामुळे या विश्वाचं गूढ उकळण्यासाठी केवळ एकच थिअरी ऑफ एव्हरीथिंग लागू होईल असं म्हणता येणार नाही. म्हणजे गेली 3 दशकं त्यांनी थिअरी ऑफ एव्हरीथिंग वर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले अशी एकच थिअरी सापडणं हे कठीण काम आहे. त्यानंतर 2014 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित थिअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट आला.
आणि त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती. मित्रांनो, केम्ब्रिज विद्यापीठानं त्यांच्या शोधनिबंध हा त्यांच्या विद्यापीठाच्या वेबसाईटवर सर्वांसाठी खुला केलेला, तेव्हा तो शोधनिबंध तब्बल 20 लाख जणांनी पाहिला आणि यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते. आपल्या दुर्धर आजारावर मात करणारे स्टीफन हॉकिंग अत्यंत आनंदी राहत. एकदा एका पत्रकाराने त्यांना यावर विचारलं तेव्हा त्यांनी, मी आयुष्याचा आस्वाद घेतो असं उत्तर दिलं आणि माझ्या आवडीनिवडी आणि जगण्याच्या व्याख्या मला आनंदी ठेवतात अशी पुष्टी त्यांनी त्या प्रश्नाच्या उत्तरार्धात दिलेल्या. पत्रकाराने पुन्हा पृच्छा केली, आपण एक महान भौतिक शास्त्रज्ञ म्हणून विश्वविख्यात आहात, मग तुमच्या अशा कोणत्या आवडीनिवडी आहेत की ते एकदाच लोक हैराण होतील? हॉकिंगनं यावर मित्रांनो उत्तर दिलेलं आहे, मला सर्व शैलीतलं संगीत आवडतं, पॉप, क्लासिकल, ऑपेरा सगळं ऐकतो मी. इतकंच नव्हे तर माझा मुलगा टीम यांच्यासोबत फॉर्म्युला 1 कारच्या रेसिंगची मजाही मी घेतो. हॉकिंगनी दिलेले उत्तर ऐकून पत्रकार तोंडात बोट घालायला राहिला होता. लोकांसाठी काही संदेश द्याल का असं विचारलं की ते म्हणायचे, अधिक महत्त्वाची कामं करण्याचे प्रयत्न आपण केले पाहिजेत. माझ्याकडे इतकं काही आहे की ज्यावर मला काम करायचे आहे, त्यामुळे वेळ वाया घालवण्याविषयी मला चीड आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आयुष्य कितीही कठीण वाटलं तरी तुम्ही नेहमी काही ना काही करू शकता आणि सफल होऊ शकता. तुम्ही जर नेहमी संताप आणि तक्रारी करत राहिलात तर लोकांसाठी तुमच्याकडे वेळ राहणार नाही. जे लोक म्हणतात की सगळं काही नियतीनं आधीच निश्चित केलेलं असतं आणि ते बदलण्यासाठी आपण काही करू शकत नाही, ते लोक देखील सडक ओलांडताना दोन्ही बाजूस पाहतात. मी मृत्यूला घाबरत नाही, पण मला मृत्यूही घाई मी मृत्यूला घाबरत नाही पण मला मृत्यूची घाईही नाही. त्याची उकल करण्यासाठी माझ्याकडे खूप काही आहे. हॉकिंग यांची ही प्रसिद्धी अवतरणे खूप काही सांगतात. त्यांच्या निंदाने कधी भरून न येणारे नुकसान हे जगाला झालेल्या एक संघर्षमय विज्ञान पर्वाची अखेर झालेली असली तरी त्यांचे जीवन अनंत काळासाठी जगाला प्रेरणादायी ठरणार आहे. तर मित्रांनो, हे होते स्टीफन हॉकिंग्स. त्यांचे काही वाक्य आहेत, परिस्थितीशी जुळवून घेताना स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे. त्यानंतर, मैं मौत से नहीं डरता लेकिन मुझे मरने की कोई जल्दी नहीं है, मेरे पास पहले करने के लिए इतना कुछ है. बुद्धिमत्ता म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता. तर मित्रांनो, स्टीफन हॉकिंग्स यांचं कार्य आपल्या सर्वांसाठी एक प्रेरणादायी आहे. त्यांचा आज पहिला स्मृती दिन आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनाबद्दलची माहिती आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून हा एक छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आपल्यापर्यंत तो पोहोचवत आहे. मित्रांनो, नक्कीच हा आपल्याकरता एक प्रेरणेचा खजाना राहील आणि यामधून आपण काहीतरी बोध घ्याल अशी आशा मी आपल्या सर्वांकडून बाळगतो. मित्रांनो, त्याचबरोबर स्टीफन हॉकिंग्स यांच्यावर सविस्तर माहिती देणारा व्हिडिओसुद्धा मागेच जेव्हा त्यांचा मृत्यू झाला होता त्याच्यानंतर आपण दिलेला आहे आणि त्यालासुद्धा खूप प्रतिसाद आपल्याकडून मिळालेला आहे आणि हा व्हिडिओसुद्धा आजच्या यांच्या खास स्मृती दिनामुळे आपल्या सर्वांच्या करता देत आहोत. धन्यवाद.